लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मराठवाडा पाणी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलेला असून उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीला पाणी आता सोडलं जाणार आहे। उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात 8.5 TMC पाणी सोडलं जाणार आहे, तर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवारा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी न्यायालयात याचिका दाखल करत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतलेली होती। काळे, कोल्हे आणि विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी पार पडलेली आहे। मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली आणि त्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय देण्यात आलेला आहे। वकील अहिरराव आणि वकील युवराज काकडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नगर जिल्ह्यातील कारखानदाराचा मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध होता, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी मंगळवारी पार पडली आहे। पुढील सुनावणी 12 डिसेंबरला पार पडणार आहे। राज्य सरकार पाणी सोडू शकते, नगर आणि नाशिक कारखानदारांनी पाणी सोडू नये असं नगर जिल्ह्यातील कारखानदारांचं म्हणणं होतं। आजच्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झालेला होता, मात्र या कायद्याला आता विरोध होत असून या कायद्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून केली जाते। यावर्षी पावसाळ्यात नगर जिल्ह्यात एकूण 410 मिलीमीटर पाऊस झालाय, त्यात धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस जास्त तर लाभ क्षेत्रात कमी अशी परिस्थिती आहे। तर आज नाशिक तालुक्यातील 96 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून नोव्हेंबर महिन्यात आज भितीला संगमनेरमध्ये 1 तर पाथर्डी तालुक्यात 8 ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। तर अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळात सर्वात मोठा जिल्हा असून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या 3 मुख्य धरणांवर शेती आणि पिण्याचं पाण्याचं नियोजन केलं जात आहे। मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 100% असणाऱ्या या तीनही धरणात कमी जलसाठा असून आगामी वर्षभर नियोजन करणं मोठं आव्हान असताना जायकवाडीला पाणी सोडलं तर नगरसह नाशिक जिल्ह्यातील शेती धोक्यात येण्याची शक्यता असल्याचं नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तुषार ढेपळे, नाशिक न्यूज, नाशिक।